22 जानेवारी 2024 रोजी उणे झालेलं उजनी धरण 25 जुलैपर्यंत उणे पातळीतच होतं. पुणे जिल्ह्यातील पावसामुळे धरण आता 80% भरलेलं आहे. धरणातील एकूण पाणीसाठा आता 160 TMC एवढा झालाय. धरणात सध्या दौंडवरून 65,000 क्युसेकने पाण्याची आवक होत आहे आणि त्यामुळे उजनी धरण सोमवारी 100% 117 TMC भरेल असा विश्वास जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. धरण पूर्ण भरल्यानंतर पुढील अंदाज घेऊन भीमा नदीतून पाणी सोडलं जाणार आहे. उजनी धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा 42 TMC पर्यंतच म्हणजे 79% पोहोचला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसून उजनी धरण परिसरात देखील कमीच पाऊस झालेला आहे. पण पुणे जिल्ह्यातील पावसामुळे धरण आता 100%कडे वाटचाल करीत असल्याची सद्यस्थिती आहे. उजनी धरणावर पुणे नगर धाराशिव सोलापूर अशा 4 जिल्ह्यांच्या 42 पाणीपुरवठा योजना सुरू आहेत. उजनी धरणावर पुणे नगर धाराशिव आणि सोलापूर अशा 4 जिल्ह्यांच्या 42 पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. धरणाचा आधार असल्याने सोलापूर जिल्ह्यात केळी डाळिंब ऊस अशा पिकांची वाढ झालेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 1,62,000 हेक्टर जमिनीला उजनीतून थेट पाणी मिळते त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यात उजनी धरणाचा फार मोठा वाटा आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी पाण्याचे ठोस नियोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.